वडाचे बैठक बूथ बैठक कंबाइन करून आम्ही प्रचार चालू केला। आमचे वांगडा असा आमचे महाराष्ट्राचे जे आमदार बाप राम श्री सतपुते तसेच बीएमसी मुंबईचा एक कॉर्पोरेटर बाप विजित सामंत तिंका घेऊन आमचे ऑनरेबल मिनिस्टर फॉर पॉवर एंड एनवायरमेंट बाब निलेश कब्राल येवपाचे आहा। तेंची एक मिटींग जाली म्हणून तेंका डिले जाले, ते आनी 15 ते 20 मिनटान हांगा पावतले। प्रचार चालू केला आमी वॉर्ड नंबर 3 आमी चालू केला। ते आयज जाता तितले सगळे वाड्यार बारीक बारीक मिटींग घेवन आमी चालू केला। तुमचे ओपोनंट आसा पळय तेंच्यांनी काँग्रेसचे, तेंच्यांनी काल प्रचार स्टार्ट केला बोडगेश्वराच्या, आनी तेंच्या बरोबर मायकेल बाबू आसले, आनी तेंच्यांनी म्हापशेचे डेवलप कांयच जावना, आनी इकडून बस स्टँडाचे हे लागले, नवीन बस स्टँडाचे तेंच्यांनी म्हणलें की करप्शन जालां। कशें तुमी पळयता तेका जाय तितले उलोव न्ही, म्हाका कांय फरक पडना। मायकेल बाबू सकाळीं हांवें सांगला तशें, बाबा तुजें मातशें कालांगूत कितें चल्लां तें पळय, म्हापशान कितें करूंक जाय तें म्हापशेकार करतले, आनी उलोवंक जाय कँडिडेट कांय उलयना, थंय तूं उबो आसा। हांव विनंती करतां कँडिडेटान मातसो उलयचो, कारण लोकांकूय कळ न्ही तुज्या मनान कितें आसा। बाकीचे सगळे जाण आवाज करता, तो थंयच ओगी आसा। इलेक्शन आसा म्हापशेचें आनी म्हापशेकाराचें, कलंगूट इलेक्शन हांगा ना। जर मायकेल लोबो हांगा रावताल्यार खबर ना, फॉर्म फील बीन अजुनूय जावंक ना। जर तो म्हापशा रावपाची तयारी घडयेक आसा म्हणून तो उलयता, पूण तेंकां जाय तितले एलिगेशन्स करून तेंचे कडेन एमिनेशन कांय ना। काम जाता म्हापशेकारां खातीर, बरेशे फाटले 3 म्हयने भितर आमी जाय तितले प्रोजेक्ट चालू केल्या, जाय तितली कामां केल्या। इलेक्शना खातीर न्हू ती जावपाकूच आसली, आमकां सगळ्यांक खबर आसा, पब्लिकाकूय खबर आसा, फायल क्लियर करपाक 6 ते 8 म्हयने लागता। सो ही इलेक्शन स्टंट अशी कांय ना, सगळे जे आसा ते काम फाटली 2 वर्सांची फायली जी आसा कोविडा खातीर खंय तरी उरली, ही सगळीं कामां चालूच फूल स्विंग आमची चालू आसा। म्हापशेकारा खातीर, म्हापशेकाराच्या विकासा खातीर कामां जी जाता तेंकां दिसता खंय तरी काम जाता म्हणून खंय तरी एलिगेशन्स करचे म्हणून सगळे जाणांक दिसता की कितें उलयलें म्हणून लोक कन्विन्स जातले म्हणून। म्हापशेकारांक सगळें खबर आसा, मतां कोणाक दिवपाचें आसा तें ऑलरेडी थारायलेलें आसा। विक्ट्री आसतली ती भाजपाची आसतली म्हापशान, जशें फाटलीं 20 वर्सां म्हापशेकार भाजपाचे सीट सदांच हाडटाले, 40 मतदारसंघातले 40 सिटांसून फक्त म्हापसा सदांच फुडें आसताले। म्हापसा वॉज द फस्ट सीट टू बी कन्फर्म्ड इरिस्पेक्ट बिफोर वोटींग। सो हांवूय कॉन्फिडंट आसा की ह्या फावटी सुद्दां परत फाटल्या फावटी बाय इलेक्शनाक लोकांनी एक ऑपॉर्च्युनिटी दिल्ली म्हाका, आय एम हॅपी वीथ दी ऑपॉर्च्युनिटी प्रोवायडेड। आमी तीच ऑपॉर्च्युनिटी घेवन जाता तितली मॅक्सिमम कामां चालू करून पूर्ण करून थोडी चालू केल्या, थोडी सोपयल्या। 2.5 वर्सां जें करूंक शकतालो तें हांवें सगळीं करून उडयल्या। हांव मागता म्हापशेकारा कडेन की 5 वर्सां म्हाका दी, आनी तुमी हांव गॅरंटी दिता लोकांक की विरोधक कसलीच ऑपॉर्च्युनिटी आसची ना म्हणून। फुडली 5 वर्सांचें इलेक्शन येता, 2027 इलेक्शन येता, तशें ऑपोजिशना कडेन कांयच उलोवपाक हांव कांयच चान्स दिवचो ना। इफ द पीपल डोंट वॉन्ट द TCP स्कीम इट शूड बी थ्रोन आवट। आय एम विथ द पीपल, लोकांक कितें जाय ते आमी करतले। इट इज ऑलरेडी इन देर इज एन ऑन गोईंग मॅटर इन कोर्ट, ते कशें कोर्ट डिसिजन दिता तशें आमी करतले। तिणें म्हटलें की फाटलीं 20 वर्सां म्हापशाक स्टेप मदराची ट्रिटमेंट मेळटा, अशें कशें पळयता तुमी? कित्याक फाटलीं 20 वर्सां BJP थंय आसा हांगा तो कोण सांगला? मायकल आमदार आसलो, मिनिस्टर आसलो न्हू फाटले 2 वर्सां, तेणें आमच्या खातीर कितें केलां तेका सांगू न्ही। मिनिस्टर आसलो न्हू, लेट हीम टॅल वॉट ही हॅज डन, वाय ही हॅज ऑल्सो गिवन ही शूड हॅव गिवन गूड ट्रिटमेंट न्हू। मिनिस्टर आसतना तो आपलीच उतरां हें करता। इफ ही वॉज अ मिनिस्टर ही शूड हॅव गिवन फूल सपोर्ट। आमी एक वी वर फ्रॉम द सेम पार्टी, त्याच पक्षांसून आमकां
आमचे तेंचे सपोर्टान आमी फुडें सरूंक शकताले पूण तेणें करूंक ना. ते कोण कोणा कडेन जमना तेंकां घेवन तो फुडें सरता, आपले टीम करता. सगळे स सात मतदारसंघान तो आपले आमदाराची टीम तयार करूंक सोदता आनी तो तशें इलेक्शन लडूंक सोदता. आतां फुडें इलेक्शन कॅम्पेन आसतली ती आतां कोविडाच्या हितून कशें लोकांक आमकां जशें एस ओ पी जाता 15 तारखेच्या नंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान तेंच्यांनी सांगला की गायडलायन्स जसे दितले 5-5 मनीस घेऊन आम्ही प्रचार करतले. सध्याक प्रचार आम्ही करिना, आम्ही इंडिव्हिज्युअल 2-3 जणांक घेऊनच आम्ही आमचे प्रचार चालू असा. सर आज तुम्ही मोक्षामध्ये फिरता, गोव्याच्या स्वाभिमानी जनतेने सदैव भारतीय जनता पार्टीला साथ दिलेली आहे. म्हापशामध्ये सुद्धा आत्ताचे भारतीय जनता पार्टीचे आमदार किंवा त्यांच्या अगोदरही कैलासवासी फ्रान्सिस डिसुजा सरांनी जी सेवा म्हापसेकरांची केलेली आहे, मला वाटतं या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हापशाची स्वाभिमानी जनता भारतीय जनता पार्टीचा आमदार निश्चित निवडून देईल, प्रचंड बहुमताने निवडून देईल. आम्ही भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे कार्यकर्ते म्हणून या मतदारसंघामध्ये मी आणि आमचे सहकारी मुंबई महापालिकेचे नगरसेवक अभिजित सामंत या मतदारसंघामध्ये निश्चित या वेळेस भाजपचा आमदार निवडून आला पाहिजे यासाठी निश्चित आम्ही मेहनत करू आणि भाजपाचे कार्यकर्ते निश्चितच या वेळेस प्रचंड बहुमताने म्हापसेकरांची सेवा करण्यासाठी या मतदारसंघाचा युवा आमदार म्हणून जोशवांना निश्चित त्या ठिकाणी विजय करून पाठवतील आणि गोव्याच्या विकासासाठी इथला भौगोलिक असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जो काही प्रचंड चांगला गोव्याचा विकास करण्यासाठी भाजपचा आमदार निवडून जाईल असा मला विश्वास होतो. गोव्यात सध्या अनेक नवीन नवीन पक्ष आले आहेत, तृणमूल असेल किंवा आप असेल आणि हे बी जे पी तर पूर्वीपासूनच आहे, काँग्रेस पूर्वीपासूनच आहे, पण ह्या नवीन आलेल्या पक्षाबरोबर आणि आताच ह्यामुळे तुम्ही कसं काय गोव्याने आपण जर मागचे काही इलेक्शन जर पाहिले, आम आदमी पार्टी असेल, टी एम सी असेल किंवा शिवसेना असेल, जसे वातावरणाला बदलायला पक्षी येतात आणि गोव्यामध्ये राहतात आणि परत उडून दुसरीकडे जातात, मला असं वाटतं गोव्याची जनता कधी हे स्वीकारणार नाही आहे. हे हवामान बदलासाठी येतात आणि परत जातात. गोव्याची जनता यांना निश्चित खेदडून लावल्याशिवाय राहणार नाही, कारण इथली जनता, इथला स्थानिक पक्ष, इथली स्वाभिमानी जनता इथल्या आपल्या 12 महिने आपल्यासोबत राहणाऱ्या लोकांना निवडून देते. भारतीय जनता पार्टी सुखात दुःखात गोव्याच्या जनतेसोबत असते. हे असे बाहेरून कोणी पर्यटनासाठी आलेले लोक 2 दिवस हवामान बदलासाठी येतील आणि परत जातील, परंतु इथल्या जनतेसोबत निश्चित भाजपाची लोकं राहतील आणि गोवेकरसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देतील हा मला विश्वास आहे. निश्चित लोक प्रचंड आनंदी आहेत. एक तरुण तडफदार आणि आपल्यातला माणूस फ्रान्सिस डिसुजांनी या मतदारसंघातील लोकांची जी सेवा केलेली आहे या सेवेची पावती त्या ठिकाणी मागे या जोशवाला दिलेली आहे आणि त्यांची जी पुण्याई आहे या पुण्याईवर इथल्या मतदारसंघातील जनतेचा विश्वास आहे. मनोहरभाई पर्रिकर असतील, फ्रान्सिस डिसुजा असतील, या सगळ्यांनी गोव्याची जी सेवा केलेली आहे ही गोव्यातली जनता कधी विसरणार नाही आहे. यावेळेस निश्चितच जोशवा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल हा आम्हाला विश्वास वाटतो आहे आणि आपणही त्याचे साक्षीदार असाल. पूर्वीचे भाजपाचे मंत्री आणि हे MLA होते मायकल डिसोजा, हे सध्या इकडे मायकल लोबो इकडे हे म्हापशात आणि म्हणजे बार्देस तालुक्यात ज्याच्यामध्ये हे लुडबुड करतात जास्त प्रमाणात लक्ष देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, म्हापशाच्या जनतेला बाहेरच्या कोणी सांगायची गरज नाही आहे. इथल्या जनतेला जोशवानी काय काम केलं हे माहिती आहे. जर ते भाजपावर नाराज होते तर निवडणूक आल्यावरच का गेले? इतके दिवस भारतीय जनता पार्टीचे पद भोगले यांनी आणि आज ते त्या ठिकाणी येऊन बोलतायत. मला असं वाटतं की त्यांनी स्वतः काय केलं आहे, तिकडच्या जनतेची काय सेवा केली आहे त्याच्याबद्दल लक्ष घालावं. म्हापशाची जनता हुशार आहे, म्हापशामध्ये येऊन त्यांनी लुडबुड करू नये. म्हापशाची जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जोशो, जस्ट वन लास्ट क्वेश्चन. लोबो हॅज सेड दॅट द म्युन्सिपॅलिटी फंड्स हॅव बीन ट्रान्सफर्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ बस स्टँड अँड इट इज अ स्कॅम. द प्राइसिंग 4.60 CR वर्क हॅज बीन डन. इट लुक्स, इट डझंट लुक लाईक, इट लुक्स लाईक 1.80 CR वर्क. That's what I said. No, he has no ammunition. Let him check the documents and then make his allegations.
That is my request to him. He has a habit of talking any rubbish anytime. He can continue talking whatever he is speaking. People of Mapsa are smart. And if there is any inquiry to be done, I am let the inquiry be done. JSIDC is one of the best. It is the best development agency in the state of Goa. It is the premier agency. It is involved in constructing one of the best infrastructures for the state of Goa. So he, as of this moment, तेंचेकडे दुसरे काय उलोपाक काय गावना म्हणून ते आता तेजेर गेले. व्हाट अबाउट द फंडिंग थिंग? ही सेड दैट द म्युनिसिपलिटी फंड नो म्युनिसिपल फंडिंग हैज बीन यूज्ड. इट्स अ स्टेट ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट प्रोजेक्ट इन असोसिएशन विद कदंबा ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन एग्जीक्यूटेड बाय गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉर्पोरेशन. देर इज नो म्युनिसिपल फंड्स यूज्ड. देर इज नथिंग ऑफ द म्युनिसिपलिटी दैट हैज बीन टच्ड. Maybe he is talking about the amount that is paid by KTCL for the development of the entire project. The entire project cost is some 300 odd crores. That will be taken up in phase wise. He is trying to misguide the people of Mapsa. Lokache manan dubav galpak khatir to prayatna karta aam Mapsa lokakade. Kide Mapshekar bare hushar asa maka kaslit garaj na lokang sangpak kide garpaje. कोणाचे ऐकपाचे, कोणाचे किती ॲडवाईस घेऊपाचे, तेणे आपला प्रचार कालंगुतान वचून करचे हे माझे मागणे असा. प्लीज मिस्टर लोबो, कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट इज हॅपनिंग इन युअर कॉन्स्टिट्युएंसी. द क्राईम इज आउट ऑफ कंट्रोल. आय थिंक यू आर अनेबल टू सी व्हॉट इज हॅपनिंग. साहेब